वडगावसह मावळ तालुक्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. पेरणी केलेल्या रब्बी पिकांना काही ठिकाणी हा पाऊस नुकसानकारक तर काही ठिकाणी फायदेशीर ठरला. मावळ तालुक्यात सध्या भात कापणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तालुक्यातील सुमारे 90% भात कापणी पूर्ण झाली असून उशिरा लागवड झालेली पूर्व भागातील तसेच मजुरांअभावी रखडलेली कापणी बाकी आहे. पावसामुळे वडगाव परिसरातील भात पिकाचे नुकसान झाले आहे. आंदर मावळातील वडेश्वर, नागाथली, वहानगाव, खांडी, माळेगाव, सावळा कशाळ, कल्लाट निगडे आदी गावातही काही प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. भात पिकाबरोबर नुकतीच पेरणी केलेल्या कडधान्य, गहू, हरभरा, वाटाणा, ज्वारी यासारख्या रब्बी पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हे आमचे भात काढलेले त्याचे खूप नुकसान झाले आणि त्याचा आता काही उपयोग सुद्धा नाही आणि हे पावळ्या वगैरे जे आता काढल्यात ते पण जनावर सुद्धा खाऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला तुरंत पंचनामे करून भरपाई द्यावी सरकारला आमची विनंती आहे.